पुणे पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान चक्क एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1100 अधिक काडतूस सापडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आउट ऑपरेशन राबवलं होतं. या ऑपरेशन दरम्यान पुण्यातल्या गुरुवार पेठेतल्या एका भंगाराच्या दुकानातून पुणे पोलिसांना जिवंत काडतूसं आणि या काडतुसांचे लीड सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकानं बंदुकीच्या गोळ्यांचा साठा जप्त केलाय, तर भंगार माल व्यावसायिकाला बेड्या ठोकल्यात. दरम्यान त्याच्याकडे बंदुकीच्या गोळ्यांचा इतका मोठा साठा आला कुठून आणि कोणासाठी आणण्यात आला हा प्रश्न निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्राईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाकडून गस्त घातली जात होती. त्यावेळी गुरुवार पेठेतील गौरी आळी इथे भंगार माल व्यावसायिकानं त्याच्या दुकानात बंदुकीच्या गोळ्या ठेवल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट 1 पथकाने गौरी आळी इथल्या भंगार माल विक्रीच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी संबंधित दुकानामध्ये तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचे 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट लीड असा 1100 अधिक बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार दिनेश कुमार कल्लू सिंग सरोज याला अटक केली आहे. हा मूळचा उत्तर प्रदेश इथला राहणार आहे. त्याच्या विरुद्ध भारताचा हत्याराबाबतचा कायदा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयानं संशयित आरोपीला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतुसांची किंमत ही 1,65,900 रुपये इतकी आहे. आरोपीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसं आणली कुठून, तसंच ही काडतुसं कशासाठी नेमकी आणली, ही काडतुसं जवळ का बाळगली आहेत, यापूर्वी त्याने इतर कुणाला ही काडतुसं दिली आहेत का, अशा अनेक प्रश्नांबाबतची उत्तरं पुणे पोलीस शोधत आहेत. दिनेश कुमार कल्लूसिंग सरोज याची सखोल चौकशी पुणे पोलीस करत आहेत. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.